जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाबाबत जाणीवपूर्वक दुजाभाव सुरू केलाय. मात्र 70 बेडच्या अतिदक्षता विभागासह 300 बेडचं सक्षम आणि परिपूर्ण आयजीएम रुग्णालय साकारण्याची सर्व ताकद पणाला लावू अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आवाडे यांनी केलेल्या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाला प्रकाश आवाडे यांनी आमदार फंडातून रुग्णवाहिका मंजूर केली आहे. सध्या आयजीएममध्ये 20 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू असून 6 व्हेंटिलेटरची सोय आहे. रुग्णालय परिसरात 64 CCTV कॅमेरे बसवले असून आजपासून 4 व्हेंटिलेटर वाढणार आहेत. तर हाय फ्लो ऑक्सिजनचे 8 युनिट असून प्रत्येक बेडला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 6000 लिटरची ऑक्सिजन टाकी बसवण्याचं काम सुरू आहे. याचा रुग्णांना लाभ होणार असून भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. दरम्यान 50 बेडच्या अतिदक्षता विभागासह 300 बेडचं सुसज्ज आयजीएम रुग्णालय बनण्यासाठी प्रयत्नशील असताना रुग्णालय सक्षमीकरणासाठी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही असा स्पष्ट आरोप आमदार आवाडे यांनी केलाय. मंत्रीपद संपूर्ण राज्यासाठी असताना केवळ आपल्या मतदारसंघापुरताच विचार होतोय असा दावा आवाडे यांनी केला. या राजकारणातून आयजीएम मधील 42 कर्मचाऱ्यांचा प्रश्न रखडल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. ज्या पद्धतीनं जिल्ह्यातल्या तिन्ही मंत्री महोदयांचं सहकार्य पाहिजे ते होत नाही अशा पद्धतीचं चित्र मला जाणवायला लागलं. पण तमाम इचलकरंजी शहर, शिरोळ तालुका, हातकर्णे तालुका या सगळ्या तालुक्यातल्या जनतेला जी सेवा, आरोग्य सेवा आयजीएम मधनं मिळणार होती तिथं अडचणी तयार झाल्या. माझी इच्छा एवढीच आहे की प्रायोरिटी कुठं द्यायला पाहिजे, कुठल्या प्रश्नाला पाहिजे, आरोग्याचा विषय, उद्योगाचा विषय, जिथं जिथं जे जे आहे तिथं तिथं सगळ्यांनी मदत करायलाच पाहिजे, ती करायला पाहिजे. नाही करणार असतील तर नाही, आम्ही घट्ट आहोत आमचे प्रश्न सोडवून घ्यायला, खंबीर आहोत आम्ही, आमचे प्रश्न थांबवू शकत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी सध्या इचलकरंजी शहराला लॉकडाऊन परवडणारं नाही, त्यामुळे लॉकडाऊनला सर्वांचा विरोध आहे. आता उद्योग व्यवसाय सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असून लॉकडाऊन नव्हे तर जागृतपणे नियमांची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी तारारणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर उपस्थित होते.